शनिवार दिनांक 17 जुलै 2021 आज आपण सह्याद्रीच्या रानवाटा ट्रेकर्सतर्फे आज आपण नवीन मोहीम घेऊन येत आहोत. आपलं आजच्या गडाचं नाव आहे रांजणगिरी. आज आपण मुळेगावमध्ये जे पायथ्याचं गाव आहे त्या गावामध्ये आलेलो आहे, ठीक आहे. आणि आज आपण ह्या जो आपल्या निसर्ग वातावरणात आपल्याला मागे दिसतोय तो आहे रांजणगिरी. रांजणगिरी किल्ल्याचं म्हणजे जसं रांजणाच्या आकारानुसार या किल्ल्याला रांजणगिरी असं नाव पडलेलं आहे, ठीक आहे. या रांजणगिरी किल्ल्यावरती येण्यासाठी नाशिक मुंबईवरनं जर येणार असाल तर राजूरबौला हे नाशिकपासून 15 किलोमीटर अंतरावरती राजूरबौला, नंतर पिंपळनंतर जातेगाव, जातेगावनंतर मुळेगाव. तर मुळेगाव हे पायथ्याचं गाव आहे आणि या पायथ्याच्या गाव पायथ्यापासून या गावातून आपण साधारणतः 1 ते 1.5 तासामध्ये या किल्ल्यावरती आपण पोहोचू शकतो. ग्रुपमध्ये नवीन पाहुणे आहेत, त्या म्हणजे ते ह्या मुळेगावचेच आहेत, बंडूभाऊ भगत आणि त्यांचा मुलगा पवन भगत. आणि हे आपले मित्र पण आहेत आणि ते आज आपल्याला या गडाची पायवाट आणि आपल्याला नवीन काय काय आहे ते दाखवणार आहेत. किल्ल्यावरती दोन पाण्याची टाकी वगैरे आपण बघणार आहोत. आणि या किल्ल्याचं असं आहे की हा किल्ला म्हणजे नजर जो व्यापारी घाट आहे डहाणू बंदरावरनं जो व्यापारी घाट नाशिक बंदराकडे जो व्यापारीसाठी जो माल यायचा त्याच्यावरती देखरेखीसाठी या किल्ल्याचं बांधकाम करण्यात आलेलं आहे. चला तर मग आपण या किल्ल्यावरती प्रसंग करूया. चला जय जिजाऊ. हा किल्ला आल्यानंतर असं कळलं की हा कठीण श्रेणीमध्ये घेतला जातो.
येताना जे आपले असेल तर आपल्याला आपल्याबरोबर जे येणार असेल त्यांना म्हणजे त्यांना प्रॅक्टिस, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडे जर प्राथमिक साहित्य असेल तर अतिउत्तम। रांजणगिरी किल्ल्यावरती आहेत आणि आता आपण मस्त न्याहारीची उपभोग घेतोय, आणि आज आपण इथं बघतोय की आज आपण सगळं निसर्गरम्य वातावरण मस्त बसलोय, आणि याचबरोबर आपण येताना जे प्लास्टिक वगैरे सगळं आहेत कुठल्याही सर्वांना एक विनंती आहे की आपण जे येताना जे प्लास्टिक वगैरे सगळं येणार आहे बॉटल वगैरे सगळं आपण इथून गेल्यानंतर आपल्याबरोबर घेऊन जावं, ठीक आहे। इथं कुठल्याही प्रकारचा कचरा करू नये, ठीक आहे। जर इतर कुणी जर टेकलेला असेल तो पण आपण आपल्याबरोबर घेऊन।